ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस महाराष्ट्र राज्य काउंसिल की ओर से राज्यव्यापी संघर्ष यात्रा शुरू है। इसी के तहत 14 दिसंबर को भव्य स्वागत बाइक रैली, विराट मोर्चा और जाहिर सभा का आयोजन किया गया है। इस संदर्भ में आयोजित पत्र परिषद में जानकारी दी गई। ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस महाराष्ट्र राज्य काउंसिल की ओर से कामगार, शेतकरी, भूमिहीन और सभी सामान्य जनता का जीना मुहाल करने वाले केंद्र व राज्य सरकार के विरोध में राज्यव्यापी महासंघर्ष यात्रा 20 नवंबर से 18 दिसंबर कोल्हापुर से नागपुर दौरान शुरू है। इसी के तहत आईटक जिला काउंसिल की ओर से चंद्रपुर जिले में 14 दिसंबर को भव्य स्वागत बाइक रैली, विराट मोर्चा और जाहिर सभा का आयोजन किया गया है। इस संदर्भ में आईटक की ओर से ली गई पत्र परिषद में आयोजन संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी दी गई। आईटक च्या नेतृत्वामध्ये 20 नोव्हेंबर कोल्हापूर म्हणजे शाहू महाराजची जन्मभूमी ते 18 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी असा हा महासंघर्ष रॅलीचा प्रवास चाललेला आहे। या रॅलीचा मूळ उद्देश जो आहे की संविधान बचाव, देश बचाव, कामगार बचाव आणि मोदी सरकार चलेगाव या नाराला घेऊन ही रॅली आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 14 तारखेला येत आहे। 14 तारखेला 10:30 आमचा जो संयुक्त खदान मजदूर संघ कार्यालय बल्लारच्या इथून जवळपास 400 ते 500 टुलरची विराट अशी रॅली निघणार आहे आणि शहरभर हे जे केंद्र सरकार, राज्य सरकार किती अन्यायकारक आहे या बाबतीत जागृत करणार आहे। सोबतच 11 आझाद बगीचा कलेक्टर ऑफिस 1000 लोकांचा आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि कलेक्टर ऑफिस समोर 1 विराट जाहीर सभा घेऊन या जाहीर सभेच्या माध्यमातून हे सरकार, सर्वसामान्य शेतकरी, कामगार, बेरोजगार, युवा यांना कशा पद्धतीने सडोकापड करून सोडताय, जे हक्काचे कायदे होते ते हक्काचे कायदे सुद्धा तोडवण्याचं पाप हे सरकार करताय आणि म्हणून हे सरकार घालवून देण्यासाठी या रॅलीचा शेवट नागपूर हिवाळी अधिवेशन 18 डिसेंबरला लाखो कामगारांचा मोर्चा काढून मोदी सरकार चले जाव हा नारा देऊन तो या महासंघर्ष रॅलीची आम्ही सांगता करत आहोत।